أشهد أن لا إله إلا الله. भरत वर्ष ही भरत खंडे जब बहुत कार्य में भी शुरू होता है यहाँ हियार सोले आणि पाडव्याच्या दिवशी इकडे काय सण झेंडा निघतो. पहिला तर झेंडा निघतो, झेंडा चढल्याच्या नंतर पुन्हा वार्षिक पंचांग ते आपलं पंचांग सांगते आमचे इथले देव बाप्पा. आणि ते पंचांग झाल्यावर पुन्हा झेंडा चढतो, झेंडा चढल्यावर पुन्हा ते सगळं ते नारळ हे वाटायला चालू होते. प्रतिपदा नूतन संवत्सर गुढीपाडव्याच्या उत्सव प्रीत्यर्थ मौजे कळमांबा तालुका की जिल्हा बीड येथील केशर शाहवली बाबा दर्गा इथं दरवर्षीप्रमाणे पंचांग श्रवण करून पंचांगाचे पूजन करून हिंदू मुस्लिम ऐक्य सर्व समानतेचा समभाव पूजन करून पंचांग श्रवण दर्ग्यामध्ये केले जाते. ग्रामदैवत कळमांबा विठ्ठल रुक्मिणी केशर शाहवली समस्त गावकरी मंडळ श्रवण करतात आणि हा दिवसभर आनंदाचा क्षण असतो. अनादिकालापासूनची परंपरा आहे, इसवी सन वर्ष हे काही सांगता येणार नाही. सगळ्यामध्ये गावात जे वयस्कर आहेत त्यांना जर विचारलं तर ते अनादिकालापासून आमच्या आधीपासूनची आहे असं सांगतात. इथं दरवर्षीचं भविष्य वर्तवलं जातं, पंचांगची पूजा केली जाते, पंचांगाचं भविष्य सांगितलं जातं. वर्षामध्ये काय काय घडामोडी होणार आहेत, पाऊस किती प्रमाणात पडणार आहे, पिकं कोणते येणार आहेत, शेती कशा पद्धती पिकल्या जाते अशा पद्धतीचं इथं भविष्य वर्तवल्या जातं पंचांगाद्वारे. सगळेजण एक रूपानं श्रवण ऐकण्याचा लाभ घेतात.